इंजिनिअरिंग मध्ये मी ग्रॅज्युएट केलं. 2014 मी पास आउट झालीये. त्यानंतर मी एमपीएससी देण्याचा निर्णय घेतला की मला हे एमपीएससी कडे वळायचं आहे, स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करायचा आहे. त्याच्यानंतर मी अभ्यासाला सुरुवात केली. पण स्टार्टिंगला म्हणजे माझा अनुभव हे मी सांगते की मला योग्य दिशा नव्हती अभ्यासाची. मला इवन एमपीएससीच्या पदाबद्दल माहिती नव्हती, काय असतात, कोणते बुक्स लागतात, अभ्यास कसा करायला पाहिजे, किंवा ते पदावर गेल्यावर त्या पदाचे कर्तव्य काय, याबद्दल कुठलीही माहिती नव्हती, कुठलंही नॉलेज नव्हतं. किंवा फक्त मला ही परीक्षेमध्ये एमपीएससी स्पर्धा परीक्षा देतात म्हणून मला द्यायचं होतं असं, कारण बाकीच्या गोष्टीबद्दल नॉलेज नव्हतं. पण जेव्हा मी या फील्डमध्ये एकदा आली तेव्हा अभ्यासाला पदाबद्दल माहिती काढणं, अभ्यासाला योग्य दिशेनं अभ्यास करणं, यामध्ये माझा बराचसा वेळ गेला. जे मला असं वाटतं की मी नवीन विद्यार्थ्यांना सांगू इच्छिते की तुम्ही सुरुवातीपासूनच जर डायरेक्शन घेऊन, योग्य गायडन्स घेऊन अभ्यास केला तर तुमचा वेळ वाचेल. 2014 ग्रॅज्युएट झाल्यावर 2016 मी आरएफओ झाले. त्याच्यानंतर 2017 एसटीआय म्हणून माझं सिलेक्शन झालं आणि 2017 मी राज्यसेवेची परीक्षा दिली. त्याच्यानंतर जाता प्रवास मी तुम्हाला सांगितलाच आहे माझा काय काय झाला. म्हणजे एकाच पदासाठी मी परत 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 एक्झाम दिली आणि आता इथपर्यंत आले. नक्कीच काही मुलांच्या कमेंट्स आहेत, कॉमन कमेंट्स आहेत की तुमचा जो तुम्ही अभ्यास करण्याची तुमची पद्धत होती, दिवसभरात तुमचं शेड्यूल कसं असायचं किंवा तुम्ही अभ्यास कसा करायचा, कारण कित्येक मुलांना मार्गदर्शनच मिळत नाही. जे पुण्यासारख्या ठिकाणी विद्यार्थी येतात किंवा शहरासारख्या ठिकाणी जातात त्यांना ठीक आहे मार्गदर्शन मिळतं, पण कित्येक ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मिळत नाही. आता लॉकडाऊनची परिस्थिती आहे, एक्झाम समोर आलेली आहे, तर या विद्यार्थ्यांनी आता प्लॅनिंग कसं केलं पाहिजे हा कमेंट मधला प्रश्न आहे. मी एक सांगते की अभ्यासाचं नियोजन करणं खूप महत्वाचं आहे आणि मुलाने ते स्वतः करावं. जो मुलगा अभ्यास करतोय त्याने व्यवस्थित अभ्यासाचं आधी नियोजन करावं आणि सगळ्यात आधी जी एक्झाम आपण देतोय, एमपीएससी बऱ्याच एक्झाम कंडक्ट करते, एसटीआय आरएफओ असेल, पीएसआय असेल, राज्यसेवा असेल, बऱ्याच एक्झाम कंडक्ट करते. जी पण आपण एक्झाम देणार आहोत त्या एक्झाम वर फोकस करायला पाहिजे. सगळे एक्झाम म्हणजे मी तरी असं केलं होतं की मी प्रत्येक एक्झाम नव्हती देत, प्रत्येक वर्षी मी एकाच एक्झाम वर फोकस केला होता. त्या एक्झामचं व्यवस्थित प्लॅनिंग केलं होतं की मला प्रिलिम्सला एवढा वेळ द्यायचा आहे, मेन्सला एवढा वेळ द्यायचा आहे, तेव्हा मला हे बुक्स वाचायचे आहेत आणि आता त्याची रिव्हिजन करायची, हे पूर्ण प्लॅनिंग माझं प्रत्येक एक्झामला होतं. त्यानंतर रिव्हिजन साठी वेगळा वेळ, मी बुक्स कोणते वाचणार आहे ते माझं फिक्स असायचं आणि हे सगळं व्यवस्थित प्लॅन माझा होता. आणि प्रत्येक एक्झामच्या वेळेस माझ्याकडे सिलॅबस होता, मी सिलॅबस व्यवस्थित बघायची. म्हणजे सिलॅबस ऑलमोस्ट पार्ट होता की कोणता पॉइंटवर फोकस करायचा, काय अप्रोच ठेवायचा. आणि आयोगाचे लास्ट इयरचे जे क्वेश्चन पेपर आहेत आलेले आहेत एक्झाम आधी कंडक्ट केलेले असतात, ते क्वेश्चन पेपर मी सारखे अनालाइज करायची. किंवा एखादा टॉपिक वाचल्यावर तो सिलॅबस मध्ये बघायची की हा सिलॅबस मधला हा टॉपिक हा आपण वाचायला. त्याच्यानंतर आयोगामध्ये त्यावर जे जे क्वेश्चन आलेले आहे ते मी सॉल्व्ह करायची, त्याचा अनालाइज करायची, ते की माझा परत ते रिडिंग करताना अप्रोच काय असायला पाहिजे आणि जे जे क्वेश्चन माझे चुकत आहेत सॉल्व्ह करताना ते माझे का चुकत आहेत. किंवा आपण एक्झाम पण देतो त्या एक्झाम मधून पण आपले काही क्वेश्चन चुकतात, मी ते घरी आल्यावर पण त्यामध्ये अनालिसिस करायची की हा हे क्वेश्चन मी अटेम्प्ट केले एक्झाम मध्ये, हे क्वेश्चन माझे चुकलेले आहेत, हे क्वेश्चन माझे का चुकले आहेत, माझी रिव्हिजन कमी पडली आहे किंवा मी आणखी काही रिझन्स आहे, मी तिथे लिहून ठेवायची. आणि नेक्स्ट एक्झाम मध्ये मी ते लक्षात ठेवायची की मी या एक्झाम मध्ये हे चुका केल्या आहेत, त्या मला आता पुढे करायच्या नाही आहेत. असे इन शॉर्ट माझी स्ट्रॅटेजी होती. आणि बुक्स जे असतो आपण रेफर करतो ते बेसिक बुक मी आधी रेफर केले होते आणि रेफरन्स बुक हे नंतर रेफर केले होते. आणि मी एकदम कमीत कमी बुक्स मी वापरले होते आणि मॅक्सिमम वेळा जास्तीत जास्त त्या बुक्सची मी रिव्हिजन केली होती. मॅडम जसं मी तुम्हाला विचारलं की रिझल्ट लागल्याच्या नंतर तुमच्या आई वडिलांच्या प्रतिक्रिया काय होत्या, तसं ग्रामीण भागातील किंवा इतर पालक जे आहेत विशेषतः विद्यार्थ्यांचे जे पालक आहेत ते अजूनही मुलींकडे या दृष्टीने पाहत नाहीत की आपली मुलगी मोठी अधिकारी झाली पाहिजे किंवा ती कुठल्या तरी मोठ्या पदावर गेली पाहिजे, अशा पालकांसाठी विशेषतः ग्रामीण भागातल्या पालकांसाठी तुम्ही काय सल्ला द्याल? त्यांना मी हे सांगू इच्छिते की मुलींना शिकवायला पाहिजे,
बरेच पालक असं करतात की म्हणजे मुलींकडे थोडा निगेटिव्ह दृष्टिकोनाने बघितलं जाते की उद्या ती लग्न करून दुसऱ्याच्या घरी जाणार आहे, त्यामुळे तेवढा इकॉनॉमिकल सोर्स मुलाकडे वळवला जातो असा एक दृष्टिकोन आहे ग्रामीण भागामध्ये. पण मुलींना शिकवलं ना तर त्या स्वतःच्या पायावर उभ्या राहतील, त्या इंडिपेंडेंट लाईफ जगू शकतात. आणि मुलगा आणि मुलगी याच्यामध्ये निसर्गाने तर टॅलेंटमध्ये भेद केलेला नाहीये, त्यामुळे आई वडिलांनी पण मुलाला जेवढं ते महत्व देतात शिक्षणावर तेवढंच मुलींनाही द्यायला पाहिजे, आणि त्यांना त्यांनाही स्वतःच्या पायावर उभं करून सक्षम करायला पाहिजे.